स्टेट्स आठ स्टार्ट करो। अब क्वेश्चन का है होगा नेक्स्ट। द स्पीड ऑफ वाटर इज 2 मीटर पर सेकेंड थ्रू ए पाइप ऑफ इंटरनल डायमीटर 10 सेंटीमीटर। व्हाट शुड बी द इंटरनल डायमीटर ऑफ द नॉजल ऑफ द पाइप इफ द स्पीड ऑफ वाटर एट द नॉजल इज 4 मीटर पर सेकेंड। काय सांगितले? एक तुम्हाला पाइप दिल्या, ही काय दिल्या तुम्हाला पाइप दिल्या, त्या पाइप मध्ये काय सांगितले की जो इंटरनल डायमीटर आहे ह्या पाइपचा जो इंटरनल डायमीटर आहे तो 10 सेंटीमीटर आहे। तो किती आहे? 10 सेंटीमीटर। आणि सपोज इथं कुठंतरी काय आहे, नॉझल आहे म्हणजे टॅप आहे, त्या नॉझल म्हणणं म्हणजे एक लहान नॉझल हा पाईपपेक्षा काय असतोय, लहान असतोय। तर हा नॉझल इथं कुठंतरी आहे सपोज, त्या नॉझलचा डायमीटर किती असणार असं विचारले। ह्या पाईप मधून एक वॉटर काय व्हायला लागले, फ्लो व्हायला लागले, ह्या पाईपचा डायमीटर दिलाय, पाईप मधून फ्लो होणाऱ्या वॉटरची व्हिलॉसिटी दिलाय, तर नॉझल मधून फ्लो होणाऱ्या वॉटरची व्हिलॉसिटी दिल्या, पण नॉझलचा डायमीटर हा किती असणार विचारले। शक्यतो नॉझल हे पाईपपेक्षा काय असते, लहानच असते, पण तरी पण तो आपल्याला काही किती असणार आहे डायमीटर तो काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे। आता जसं की क्वांटिटी दिल्या, इंटरनल डायमीटर वगैरे दिलाय, तर इंटरनल डायमीटर किती दिलाय, 10 सेंटीमीटर पाईपचा। त्यानंतर 10 सेंटीमीटर याचा अर्थ तुमचा जो डायमीटर असणार आहे हा किती झाला, 0.1 मीटर, कारण मल्टीप्लायर किती असते, 10 × −2 चा मल्टीप्लायर असते सेंटीमीटर, म्हणजे याचा अर्थ तुमचं जे डायमीटर आहे हा 0.1 मीटर झाला। त्यानंतर जी व्हिलॉसिटी दिली आहे ही व्हिलॉसिटी किती दिली आहे, V1 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड दिला आहे। त्यानंतर V2 सेकंड जी व्हिलॉसिटी आहे म्हणजे नॉझल मधून ती किती दिली आहे, 4 मीटर पर सेकंड। याचा अर्थ नॉझलच्या केस मध्ये व्हिलॉसिटी इन्क्रीज झाली आहे, याचा अर्थ डायमीटर तुमचा काय झाला असणार आहे, डिक्रीज झाला असणार आहे। कारण आपल्याला हे रिलेशन माहित आहे, व्हिलॉसिटी ही काय असते, एरियाला इनवर्सली प्रोपोर्शनल असते, किंवा जे प्रेशर असते प्रेशरला पण काय असते, इनवर्सली प्रोपोर्शनल असते, हे रिलेशन माहिती आहे आपल्याला। आता सपोज सपोज व्हिलॉसिटी V1 एक कन्सिडर करूया आपण, एका पाईप मध्ये जी व्हिलॉसिटी आहे ती V1 अशी कन्सिडर करूया। इनवर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, एरिया A1 ला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे। आता इनवर्सली साइन रिप्लेस करायचं, यासाठी कॉन्स्टंट काय पुट करूया, के कॉन्स्टंट हा पुट करूया डिवाइडेड बाय A1। त्यानंतर सिमिलर तसंच इथं नॉझलच्या केस मध्ये व्हिलॉसिटी तुमची काय समजा V2 अशी समजूया, कन्सिडर करूया। त्यानंतर V2 म्हणजे जी सेकंड व्हिलॉसिटी आहे जी नॉझलच्या केस मध्ये, ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असणार आहे, एरिया A2 ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे। याचा अर्थ एक कॉन्स्टंट पुट करा, के कॉन्स्टंट जर पुट केला तर हे काय झालं, A2 झालं, हे काय झालं, A2 झालं। आता ह्या जर दोन इक्वेशनचा रेशियो घेतला, ह्या दोन इक्वेशनचा जर रेशियो घेतला तर इथं काय होणार आहे, V1 डिवाइडेड बाय V2 होणार आहे, के ला के कॅन्सल होणार आहे। बघा या दोनचा रेशियो घेऊन बघा काय होते, दोनचा जर रेशियो घेतला तर रेशियो काय झाला तुमचा, V1 डिवाइडेड बाय V2 इज इक्वल टू V1 काय आलता तुमचा, के डिवाइडेड बाय A1 आलता, आणि V2 काय आलता, के डिवाइडेड बाय A2 आलता। आता हा जर रेशियो घेतला तर के दोन्हीकडे काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे, के इथे आणि इथे कॅन्सल आउट झाला। हा जो के A1 आहे एरिया हा न्यूमरेटरला डिवाइड आहे, त्यामुळे डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय झाला, आणि हा डिनॉमिनेटरला डिवाइड आहे याचा अर्थ न्यूमरेटरला मल्टीप्लाय झाला, याचा अर्थ हे रिलेशन काय आलं तुमचं, A2 डिवाइडेड बाय A1 आलं, A2 डिवाइडेड बाय काय आलं, A1 आलं। लक्षात, म्हणजे इथं जसं दाखवले तसं V1 डिवाइडेड बाय V2 इज इक्वल टू A2 डिवाइडेड बाय A1 आलं। आता नेक्स्ट काय, एरिया जो असतोय हा क्रॉस सेक्शनचा एरिया आपल्याला माहिती आहे काय असतोय, क्रॉस सेक्शनचा एरिया जो असतोय तो आपण काय देऊ शकतोय, इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर। एरिया जो असतोय तो क्रॉस सेक्शनचा काय असते, पाय आर स्क्वेअर। आता पाय आर स्क्वेअर पण इथे दिलाय तुम्हाला डायमीटर, म्हणजेच तो काय होणार आहे, डायमीटरचा पाय आर स्क्वेअरच्या जागी काय होणार आहे, डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर, डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर। बघा एरिया परत एकदा हे दाखवू तुम्ही, एरियाची ऍडजस्टमेंट इथं काय केल्या, बघा एरिया हा काय असतोय, पाय आर स्क्वेअर असतोय, बट इथं देताना दिलाय तो डायमीटर दिलाय, त्याचं जर कन्वर्जन केलं
तर कन्वर्जन काय असणार आहे एरियाचं, आर च्या जागी डायमीटर, आर आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन असते, आर इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू डी डिवाइडेड बाय टू. म्हणजेच हे जर पुट केलं तर काय येणार इक्वेशन तुमचं, डी स्क्वेअर डिवाइडेड बाय टू चा स्क्वेअर. आता टू चा स्क्वेअर किती असणार आहे, फोर असणार आहे. याचा अर्थ एरिया काय आला तुमचा, पाय डी स्क्वेअर डिवाइडेड बाय फोर. म्हणजे हा जर ए वन असेल तर हा डायमीटर काय झाला, डी वन झाला. हा जर ए टू असेल तर डायमीटर काय झाला, डी टू झाला. आता दोन्ही केस मध्ये काय येणार आहे, सेम पाय व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे, फोर ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे तर डिवाइड मध्ये जेव्हा आपण डी टू डिवाइड बाय डी वन केले त्यावेळी ही पाय ची व्हॅल्यू आणि फोर ची व्हॅल्यू दोन्ही केस मध्ये काय झाल्या, कॅन्सल झाल्या. ही ऍडजस्टमेंट बघा, लक्षात येते ना. पाय आर स्क्वेअर आपण पुट केलं, आर च्या जागी डी बाय टू पुट केलं, आणि इथं जो एरिया झाला तुमचा तो काय आला, एक डी टू चा स्क्वेअर ए टू साठी आणि ए वन साठी काय झाला, डी वन चा स्क्वेअर. म्हणजे टोटल ब्रॅकेटचा काय केला, स्क्वेअर केला, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतलं. याचा अर्थ हे व्ही वन आणि व्ही टू काय गेलं, रूट मध्ये गेलं. आता व्ही वन आणि व्ही टू ची व्हॅल्यू दिल्या त्यांनी, टू आणि फोर दिल्या. टू आणि फोर म्हणजे डी टू डिवाइड बाय डी वन किती झालं, वन बाय रूट टू झालं. इथं जे डी टू डिवाइड बाय डी वन आहे ते किती झालं, वन बाय रूट टू झालं. कारण टू आणि फोर मध्ये जर हे केलं, टू आणि फोर मध्ये जर डिव्हिजन घालवली, डिव्हिजन केली तर वन बाय काय येणार आहे, टू येणार आहे. आणि वन चं स्क्वेअर रूट काय असते, वनच असते. आणि इथं टू राहणार आहे डिनॉमिनेटर, म्हणजे टू चं स्क्वेअर रूट आपण काय देतो, रूट टू देतो. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन तुमचं किती येणार आहे, 0.707 आलं. म्हणजे डी टू डिवाइड बाय डी वन हे जर कॅल्क्युलेशन केलं, रूट टू, रूट टू ची व्हॅल्यू काय तर 1.41 असते. आणि हे डिवाइड बाय वन आहे, म्हणजे हे कॅल्क्युलेशन काय तर 0.707 जसं इथं आले तसं आले. त्यानंतर डी टू काय आला तुमचा, 0.707. इथं डी वन डिवाइड आहे, इकडे आला मल्टिप्लाय झाला, म्हणजे 0.707 इंटू काय झालं, 0.1 इज इक्वल टू 0.0707 मीटर. याचाच अर्थ नॉझलची जी एरिया आहे, नॉझलचा जो डायमीटर आहे हा कमी आहे कुणापेक्षा, पाईपपेक्षा. याचा अर्थ नॉझलचा एरिया पण काय असणार आहे, कमी असणार आहे कुणापेक्षा, पाईपपेक्षा. त्यामुळेच नॉझलच्या केसमध्ये जी स्पीड आहे ती व्ही टू काय आहे, जास्त आहे कुणापेक्षा, पाईपच्या केसमध्ये. म्हणजेच बघा इथं जर मी दाखवतो, पाईपमध्ये जी व्हिलॉसिटी आहे ही नॉझलपेक्षा काय आहे, कमी. त्यामुळं जो एरिया असणार आहे कुणाचा, पाईपचा, हा नॉझलपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. कारण आत्ता जसं मी सांगितलं, जो एरिया असणार आहे नॉझल पेक्षा तो काय असणार आहे, पाईपचा जास्त असणार आहे. कारण आता जसं मी सांगितलं की जी व्हिलॉसिटी असते ही एरियाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते, तशीच ती प्रेशरला सुद्धा काय असते, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. आलं लक्षात सांगायच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड आउट करतो मी. द प्रेशर ऑफ वॉटर इन साइड अ क्लोज्ड पाईप इज 3 × 10⁵ N/m². This pressure reduces to 2 × 10⁵ N/m² on opening the valve of the pipe. Calculate the speed of water flowing through the pipe. काय सांगितलं क्वेश्चन, बर्नॉलीज प्रिन्सिपलचा ऍप्लिकेशन आहे. एक पाईप आहे, त्या पाईपला इथं काहीतरी व्हॅल्व वॉल्व आहे असं. आता ह्या पाईपमध्ये जेव्हा वॉटर असते, म्हणजे जेव्हा ते रेस्टला असते, बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. वॉटर इन साइड द क्लोज्ड पाईप, इथं जेव्हा ते रेस्टला असते तेव्हा त्याचं प्रेशर किती दिले, 3 × 10⁵ N/m² दिले. पण जेव्हा हा वॉल्व आपण ओपन करतोय तेव्हा जे प्रेशर आहे ते किती आहे, 2 × 10⁵ N/m². याचा अर्थ ह्याचं प्रेशर एक न काय झाले, कमी झाले, जेव्हा वॉल्व आपण काय केलाय, ओपन केलाय. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, स्पीड ऑफ वॉटर फ्लोइंग थ्रू द पाईप. या पाईप मधून जे वॉटरचं फ्लो आहे त्या फ्लोची काय करायची आहे, स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बर्नॉलीज प्रिन्सिपलचं एक ऍप्लिकेशन असं म्हणू शकतोय आपण, बर्नॉलीज प्रिन्सिपलचं लॉ इथं अप्लाय करू शकतोय आपण. गिवन आधी काय काय दिले ते डाटा एकत्र करूया. प्रेशर पहिलं, आधीचं जे प्रेशर, इनिशियल प्रेशर आहे 3 × 10⁵ N/m² आहे. त्यानंतर नंतरचं आधीची जी व्हेलॉसिटी ही काय आहे, 0 आहे. जसं मी सांगितलं, पाईप तुमची क्लोज असल्यामुळे तुमचं जे वॉटर आहे ते रेस्टला असणार आहे, त्यामुळे आधीची जी व्हेलॉसिटी ही काय आहे, 0 आहे. त्यानंतर सेकंड जे प्रेशर आहे, हे सेकंड प्रेशर काय आहे तुमचं, 2 × 10⁵ N/m² आहे. आणि जी डेन्सिटी दिली आहे ही किती दिली आहे, 10³ kg/m³ दिल्या, 10³ kg/m³ दिल्या. अज्युमिंग द पोटेन्शियल हेड टू बी 0, बर्नॉलीज इक्वेशन स्टेटमेंट आहे. बर्नॉलीज इक्वेशन काय स्टेटमेंट आहे,
हे जे असते ही टर्म ही कॉन्स्टंट असते किंवा ही सेकंडच्या काय असते इक्वल असते. पी वन म्हणजे तुमचं इनिशियल प्रेशर, हाफ कॉन्स्टंट, रो म्हणजे डेन्सिटी जी सगळीकडे कॉन्स्टंट असणार आहे, व्हेलॉसिटी म्हणजे तुमची फर्स्ट पॉइंटला असणारी व्हेलॉसिटी किंवा इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू कोणाच्या इक्वल असणार आहे. इथं जसं इक्वेशन आहे तेच इक्वेशन इथं काय केले रिपीट केले बघा बर्नौलीज इक्वेशन मध्ये. इथं पी वन आहे इथं पी टू, सेकंड प्रेशर हाफ सेम इथं हाफ आहे, रो डेन्सिटी इथं ऍज इट इज आहे, त्यानंतर इथे व्ही वन जे आहे ते इथे व्ही टू स्क्वेअर म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. आता ह्या इक्वेशन मध्ये व्ही वन झिरो आहे, ही व्ही वन काय आहे झिरो आहे. हे झिरो असल्यामुळं जे तुमचं पी वन आहे इथे ही टर्म काय झाली झिरो झाली. आणि इथं जर तुम्ही व्ही टू साठी हे इक्वेशन जर सॉर्ट आउट केलं इथं हे पी टू इकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे इथं दाखवतो मी करून इक्वेशन सॉर्ट आउट करून दाखवतो. पी वन प्लस ही टर्म झिरो झाली, ही टर्म झिरो झाली. आता हा जो पी टू इथं प्लस आहे तो इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे इथं काय झाला मायनस पी टू प्लस पी वन किंवा अल्टरनेटला. त्यानंतर इकडं लेफ्टला काय राहिलं इथं बघा काय राहिलं पी रो व्ही टू स्क्वेअर डिवाइडेड बाय काय राहिलं टू राहिलं. त्यानंतर हे इक्वेशन व्ही टू स्क्वेअर साठी जर सॉर्ट आउट केलं तर काय होणार आहे हे टू इकडं मल्टिप्लाय होणार आहे म्हणजे टू ब्रॅकेटमध्ये पी वन मायनस पी टू डिवाइडेड बाय हे जे रो आहे ते इथं काय होणार आहे डिवाइड होणार आहे. हे तुमचं काय झालं फायनल इक्वेशन झालं इथं जसं दाखवले तसं. कारण व्हेलॉसिटी इनिशियल व्हेलॉसिटी तुमची काय आहे झिरो आहे, कारण का वॉटर तुमचं पाईप मध्ये काय आहे रेस्टला आहे आणि त्यानंतर तुमचा जो वॉल्व आहे तो काय केलाय ओपन केलाय. त्यानंतर व्ही टू स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं टू, इनिशियल प्रेशर पी वन किती आहे थ्री, नंतर फायनल किती आहे टू, दोघांचा मल्टिप्लायर सेमच आहे. याचा अर्थ दोघांचा मल्टिप्लायर काय केला कॉमन काढला आणि थ्री मायनस काय केलं टू केलं आणि दोघांचा मल्टिप्लायर काय केला कॉमन काढला. काल मी जसं सांगितलं जर दोन दोन डिजिटचे जे दोन नंबरचे मल्टिप्लायर जर सेम असतील सेम पॉवर असतील त्यांच्या तरच त्यांची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन होत्या. जर ते सेम नसतील तर ते सेम करायचे म्हणजे तुमचे जे डिनॉमिनेटरमध्ये तुमचे जे पॉवर्स आहेत हे सेम नसतील तर सेम करायचे. त्यासाठी तुमचा डेसिमल काय करायचा राईटला किंवा लेफ्टला ऍडजस्ट करायचा. त्यानंतर डेन्सिटी वॉटरची काय असते माहितच आहे आपल्याला 10^3, ती 10^3 पुट केली इथं 3 - 2 किती येणार आहे 1 येणार आहे. 1 × किती 1 × हे 2 हे काय झालं 2 झालं. 3 हे जर वर गेलं तर 5 - 3 2 झालं म्हणजे पॉवर वरची काय झाली 10^2 × 2 200 किती झालं 200 झालं. म्हणजे व्ही टू स्क्वेअर किती झाला 200 दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला 10√2 आणि रूट टू किती असते 1.41. 1.41 जर 10 मल्टिप्लाय केलं तर तुमची ओव्हरऑल व्हेलॉसिटी किती आली फायनल व्हेलॉसिटी 14.14 मीटर पर सेकंड आली. येतं लक्षात. ह्यामध्ये आत्ता मगाशी मी जसं सांगितलं जी व्हेलॉसिटी असते ती डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल प्रेशरला असते. ह्यावरून तुमचं अजून एक इक्वेशन जनरेट झालं असतं. कोणतं इक्वेशन जनरेट झालं असतं की जसं मगाशी एरियाच्या केसमध्ये दिलं होतं तसं इथे व्ही वन व्ही टू डिवायडेड बाय काय केलं असतं पी टू डिवायडेड बाय पी वन केलं असतं. पी टू डिवायडेड बाय काय केलं असतं पी वन केलं असतं. पण ह्या इथं एक प्रॉब्लेम काय आहे की जी इनिशियल व्हेलॉसिटी ह्या इक्वेशनमध्ये एक प्रॉब्लेम काय झाला असता की जी इनिशियल व्हेलॉसिटी ही झिरो दिल्या ही काय झाल्या झिरो दिल्या त्यामुळं हे पूर्ण इक्वेशन काय झालं असतं तुम्हाला सॉल्व करता आलं नसतं. इनिशियल व्हेलॉसिटी जर झिरो नसती तर हे इक्वेशन काय करता आलं असतं आपल्याला सॉर्ट आउट करता आलं असतं. पण इथं इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असल्यामुळं हे इक्वेशन काय राहिलं असतं अनसॉल्वड राहिलं असतं. त्यानुसार आपल्याला फायनल व्हेलॉसिटी काय करता आली नसती कॅल्क्युलेट करता आली नसती. आलं लक्षात सगळ्यांच्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन सांगितलं आहे बघा जरा. विथ व्हॉट व्हेलॉसिटी डज वॉटर फ्लो आउट ऑफ एन ओरिफाइस इन अ टँक विथ गॅग्यू प्रेशर 4 × 10^5 न्यूटन पर मीटर. हे रेजमध्ये आहे 5 इथं रेजमध्ये आहे. बिफोर द फ्लो स्टार्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg/m³. आता फ्लो स्टार्ट होण्याच्या आधी जी व्हेलॉसिटी असणार आहे ती आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. फ्लो स्टार्ट होण्याच्या आधी जी व्हेलॉसिटी असणार आहे ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपण टॉरिसेलिस लॉ एक बघितलेला. टॉरिसेलिस लॉ काय सांगत होता की एक टँक आहे इथं त्याला एक होल आहे इथं त्या तो सरफेस आहे इथं ॲटमॉस्फिरिक प्रेशर इथं एक प्रेशर आहे.
इथून असणारी जी स्पीड आहे ही आपण स्पीड जी आहे व्हिलोसिटी ही काय देतोय अंडर रूट 2 GS देतोय. आणि हा जो प्रेशर डिफरन्स आहे हा प्रेशर डिफरन्स आपण लिक्विड कॉलमच्या केसमध्ये काय देतोय प्रेशर डिफरन्स लिक्विड कॉलमच्या केसमध्ये PO किंवा P मायनस PO इज इक्वल टू H रो जी असा देतोय. जसा इथं दाखवलाय तसा टॉरिसेलीज लॉ जो आहे त्याचं एक एक्झाम्पल आहे न्युमरिकल आहे. तर प्रेशर जसं की इथं दिलंय प्रेशर डिफरन्स गॅग्यू प्रेशर किती दिलाय म्हणजेच प्रेशर डिफरन्स किती दिलंय 4 × 10⁵ पास्कल दिलंय. त्यानंतर डेन्सिटी 10³ kg/m³ दिल्या वॉटरची. त्यानंतर आपल्याला एक हे इक्वेशन माहितच आहे हे आपण दोन पॉइंट म्हणला प्रेशर डिफरन्स किंवा एखाद्या लिक्विड कॉलमची हाईट ह्या केसमध्ये ते देतोय H रो आणि G बाय टॉरिसेलीज लॉ स्पीड ऑफ ई फ्लक्स ही किती येते व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 GH इथे स्पीड ऑफ ई फ्लक्स ही व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 GH इथे. आता फक्त काय करा इथं जी व्हॅल्यू आहे H रो जी ह्यावरून तुमची H ची जी व्हॅल्यू येणार आहे ती H ची व्हॅल्यू काय येणार आहे पी मायनस पी नॉट डिवायडेड बाय रो इंटू जी ही व्हॅल्यू फक्त इथं व्ही 2 GH मध्ये पुट करा. आता 2 G कॉन्स्टंट आहे याच्या जागी काय पुट केलं पी मायनस पी नॉट सॉरी पी मायनस हे पी नॉट पुट केलं डिवाइड बाय रो जी. रो म्हणजे डेन्सिटी जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन एक्सेलरेशन 9.8 घ्या किंवा 10 घ्या कॅल्क्युलेशन साठी. तर आता पी मायनस पी नॉट आता हे जे 2 G आहे जी इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल झालं हे 2 इथं आतमध्ये काय केलं मल्टिप्लाय केलं पी मायनस पी नॉट राहिलं डिवायडेड बाय काय रो आहे. आता पी मायनस पी नॉट ची जी व्हॅल्यू दिली ती किती दिली 4 × 10⁵ इथं 4 × 10⁵ काय केली पुट केली डेन्सिटी किती आहे 10⁴ आहे ती इथं पुट केली आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं 10⁴ × 2 किती होणार आहे 8 होणार आहे. 10�³ जर वरती गेलं हे जर कॅल्क्युलेशन हे स्क्वेअर रूट जर सॉल्व केलं तर ते किती येणार आहे 20√2 येणार आहे. आणि आता जसं मी सांगितलं 20√2 म्हणजे √2 हे किती असते 1.31 × जर 20 केलं तर तुमचं अँसर अप्रॉक्सिमेट 28.28 m/s काय होते कॅल्क्युलेट होते 28.8 m/s काय होते कॅल्क्युलेट होते. याचा अर्थ तुमचं इथं जर हाईट जर इन्क्रीज झाली जी व्हिलॉसिटी ही कशावर डिपेंड आहे तर हाईटवर डिपेंड आहे. हाईट जर इन्क्रीज झाली तर व्हिलॉसिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. हाईट जर डिक्रीज झाली तर व्हिलॉसिटी पण काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. आलं लक्षात आहे टॉरिसेलीज लॉच ऍप्लिकेशन आहे लक्षात आहे. क्वेश्चन रीड आउट करतो आणि क्वेश्चन काय सांगितलंय कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इन साइड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 mm वेन इमर्ज्ड इन वॉटर सरफेस ऑफ सरफेस टेन्शन 7 × 10⁻²⁰ N/m अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0. इथं इम्पॉर्टंट गोष्ट काय दिल्या बघा वॉटर आणि ग्लास मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय दिला 0 दिलाय. कारण जर क्लीन ग्लास असेल आणि प्युअर वॉटर असेल तर दोघांच्या मध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतोय 0 असतोय. म्हणजे थोडक्यात काय झालंय हे आहे कंटेनर त्यामध्ये काय केले एक कॅपिलरी काय केल्या इन्सर्ट केल्या आणि त्या कॅपिलरी मध्ये जे वॉटर आहे ते काय झाले राईज झाले. जे वॉटर आहे ते काय झाले राईज झाले आणि त्या वॉटरची काय करायची आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. जे वॉटर तुमचं त्या लिक्विड ह्याच्यामध्ये राईज झाले त्याची आपल्याला काय करायचं आहे हाईट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे किती राईज झाले हे काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर इथं तुम्हाला दोन गोष्टी करता येतात. जर तुम्हाला प्रेशर माहित असेल त्या पॉइंटला तर आपल्याला सिंपल हा फॉर्म्युला यूज करता येतोय एच रो जी चा फॉर्म्युला यूज करता येतोय. कारण वॉटरची डेन्सिटी किती असते 10�³ असते आणि ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन 10 घेऊ शकतो किंवा 9.8 घेऊ शकतोय. आणि जर त्या पॉइंटला आपल्याला प्रेशर माहित असेल तर तुम्ही डिरेक्टली हा फॉर्म्युला वापरून काय करू शकता हाईट फाइंड आउट करू शकता. पण प्रेशर त्या पॉइंटला माहीत नसल्यामुळं आपण राईज आणि फॉलसाठी एक एक्सप्रेशन डेरिवेट केले कॅपिलरी राईज आणि फॉलसाठी. ते एक्सप्रेशन काय सांगते तर जी हाईट आहे इज इक्वल टू कोणाची आहे 2t कॉस थीटा डिवाइडेड बाय रो जी आर. तर रेडियस दिल्या 0.1 mm दिल्या एज अ कन्वर्जन केलं तर 0.1 mm हे जर मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर त्याला मल्टिप्लायर जो असणार आहे तो कितीचा असणार आहे मल्टिप्लायर 10⁰
थ्री चा असणार आहे, मायनस थ्री चा मल्टिप्लायर असणार आहे. हियर तुम्हाला कन्वर्जनची गरज नाही, बेसिक मध्ये दिले, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो दिलाय, डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 किंवा 10^3 घ्या, त्यानंतर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 दिले, हाईट ऑफ द वॉटर कॉलम इन साइड द कॅपिलरी ट्यूब हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याकडं आहे, टू टी कॉस थीटा डिवाइड बाय रो जी आर. फर्स्ट कॉस थीटा किती आहे आधी कॅल्क्युलेट करा. कॉस थीटा काय दिलाय, कॉस थीटा झिरो दिलाय, म्हणजे थीटा हा अँगल काय दिलाय, झिरो दिलाय. आणि कॉस झिरो आपल्याला माहित आहे किती असतोय, वन असतोय. कॉस झिरो हा काय असतोय, वन असतोय. साईन झिरो झिरो असतोय, तसा कॉस झिरो काय असतोय, वन असतोय. म्हणजेच इथं जर कॅल्क्युलेशन तुम्ही पुट केलं तर बघा, हे टू ॲज इट इज कॉन्स्टंट, सरफेस टेन्शन किती दिले, 7 × 10^-2 पुट केलं, आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा डिवाइड बाय डेन्सिटी किती आहे, 1000 आहे, किंवा 10^3 घ्या, इंटू 9.8 इंटू 0.1 इंटू 10^-3. आता हे कॅल्क्युलेशन बघा, इथं हाईट इज इक्वल टू 2 × 7, जे इथं 2 × 7 आहे, हे किती झालं, 14 झालं, इंटू पॉवर किती आहे, 10^-2 ची पॉवर आहे. कॉस थीटा काय येणार तुमचा, 1 येणार आहे. त्यानंतर डिवाइड मध्ये इथं जे 1000 आहे म्हणजे 1000 आहे, हे आपण कसं लिहू शकतोय, 1000 हे 10^3 लिहू शकतोय. ते 1000 आणि हे 0.1 mm जे आहे, 0.1 mm चा आपण कन्वर्जन केलं, mm म्हणजे 10^-3 चा मल्टिप्लायर असतोय, तो आपण 10^-3 चा मल्टिप्लायर इथं काय केलाय, अप्लाय केलाय. 10^2 हे -3 आणि 1000 साठी जे 10^3 आहे, हे 10^3 आणि हे 10^-3 काय झालं, कॅन्सल झालं. याचा अर्थ खाली फक्त काय राहिलं, 9.8 × 0.1 राहिलं, खाली काय राहिलं, फक्त 9.8 × 0.1 राहिलं, याचं लक्षात. त्यानंतर अजून ह्यात ऍडजस्टमेंट करू शकताय, हा जर नंबर 1 ने इन्क्रीज झाला, बघा ह्यात ऍडजस्टमेंट काय करू शकतोय मी, आणि हा जर नंबर 1 ने इन्क्रीज झाला तर इथं पॉवर काय होणार तुमची, 1 ने कमी होणार, 0 1 ने कमी झाली म्हणजे -1. सिमिलर हा नंबर जर 1 ने इन्क्रीज झाला तर इथं पॉवर परत -2 झाली. आता हे -2 वरती गेलं तर काय जाणार आहे, +2 होणार आहे. इथलं -2 आणि हे -2 दोन्ही एकमेकाला काय झाले, कॅन्सल झाले. आणि खाली जी पॉवर आली तुमची ती किती आली, 14 डिवायडेड बाय काहीतरी, खाली जे कॅल्क्युलेशन आहे ते किती येणार आहे, 9.8 जे होतं ते 98 झालं. म्हणजे इथं एक पॉईंट आपण काय केला, पुढच्या या साईडला शिफ्ट केला, त्यामुळे हा नंबर 1 ने इन्क्रीज झाला म्हणजे 98 झाला, हे 98 झाला 9.8 च्या जागी, आणि हा काय झाला, 0.1 च्या जागी 1 झाला. 98 × 1 हे काय झालं, 98 झालं. हे -2 आणि हे -2 कॅन्सल झालं, 14 डिवाइडेड बाय काय झालं, 98. हे जर इक्वेशन सॉर्ट आउट केलं तर तुमचं आन्सर काय आहे, 0.142 मीटर, म्हणजे तुमची जी हाईट आहे राईटची ती किती आल्या, 0.142 मीटर आल्या. लक्षात आहे सगळ्यांच्या.